आपण दृश्य प्रकाश दुर्बीण चा एक प्रकार बघूया। ही जी माझ्या हातामध्ये दुर्बीण आहे ही वक्रीभवन दुर्बीण असे म्हणतात तिला। प्रामुख्याने दोन भिंगांचा वापर करून ही दुर्बीण बनवलेली आहे। प्रथम हिची आपण रचना बघूया। हिची रचना कशी केलेली आहे? प्रथम हा एक मोठा बहिर्वक्र भिंग आहे ज्याला पदार्थिक भिंग असे म्हणतात। तो आकाराने मोठा आहे कारण पदार्थ दूरवरच्या पदार्थापासून येणारे जास्तीत जास्त किरण यावर पडावे म्हणून तो मोठा आहे। तो मोठा भिंग मोठ्या पत्र्याच्या नळीमध्ये बसवलेला आहे। त्यानंतर दुसरा ह्या बाजूला सुद्धा एक लहान बहिर्वक्र भिंग आहे याला नेत्रिका असे म्हणतात। इथं हा जो स्क्रू आहे या स्क्रूच्या सहाय्याने ही नेत्रिका पुढे किंवा मागे सरकवता येते। बहिर्वक्र भिंगामुळे मिळणारी प्रतिमा नेत्रिकेच्या नाभी अंतराच्या आत मिळावी म्हणून हा स्क्रू मागे पुढे सरकवतात, त्यामुळे आपल्याला अधिक स्पष्ट प्रतिमा मिळू शकते। त्यानंतरच जर स्थिर ठेवण्यासाठी हा स्टँड आहे, ही स्टँडवर दुर्बीण फिक्स केली जाते कारण हातात जर ठेवलं तर आपले हात हालतात आणि त्यामुळे आपल्याला प्रतिमा स्पष्टपणे दिसत नाही, म्हणून शक्यतो ही स्टँडवर अडकवलेली असते। आता हिचं कार्य आपण बघूया। वक्रीभवन दुर्बीण ही कार्य कशी करते? दूर अंतरावर असलेल्या खगोलीय वस्तूपासून येणारे आपाती किरण या बहिर्वक्र भिंगावर पडतात। तिथून त्या आपाती किरणांचं अपवर्तन होऊन या ठिकाणी बहिर्वक्र भिंगातून येणारे प्रकाश किरण अपवर्तित होतात, म्हणजेच त्यांचं वक्रीभवन होतं, म्हणून ह्या दुर्बिणीला वक्रीभवन दुर्बीण असे म्हणतात। तर येणारे दूरवरचे किरण बहिर्वक्र भिंगावर पडतात, तिथून त्यांचे अपवर्तित होऊन वस्तूची उलटी आणि वास्तव लहान प्रतिमा आपल्याला मिळते। आता इथं ही नेत्रिका आहे, ही नेत्रिका अशा रीतीने ऍडजस्ट केली जाते की जेणेकरून बहिर्वक्र भिंगामुळे मिळणाऱ्या प्रतिमा नेत्रिकेच्या नाभी अंतराच्या आत मिळेल आणि मग या नेत्रिकेमुळे आपल्याला मूळ वस्तूची विशालित आणि सुलटी प्रतिमा मिळते। अशा रीतीने हा टेलिस्कोप कार्य करतो। याचा उपयोग आपण खगोलीय लांबवरच्या वस्तू पाहण्यासाठी